मराठा आणि बौद्ध या दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या राम गायकवाडावर कारवाई करण्याची मागणी रिपाई गवई गटाच्या वतीनं करण्यात आली आहे. मराठा आणि बौद्ध समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पंढरपुरातील राम गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीनं करण्यात आली आहे. राम गायकवाड हा गेल्या काही दिवसांपासून दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य करीत आहे. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. याबाबत राम गायकवाड याच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे यांनी केली आहे. याबाबतचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. त्याचबरोबर बचत गटाचं आणि ऑटोरिक्षा चालकांचं कर्ज माफ करण्याची मागणी पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं पंढरपूरमधला मराठा क्रांती मोर्चाचा जो हरामखोर राम गायकवाड यांनी गेल्या दोन तीन दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून दलितावर मागासवर्गीयावर वेगवेगळे आक्षेप करून या ठिकाणी असली शिवीगाळ करणं आणि वेगवेगळ्या शब्दामध्ये या ठिकाणी दलितांची हेटाळणी करणं अशा पद्धतीने पूर्ण काम केलेलं आहे त्याचा या ठिकाणी बंदोबस्त करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आपले पालकमंत्री महोदय भरणेसाहेब यांना या ठिकाणी आज निवेदन देण्यात आलेलं आहे. त्या निवेदनावर या ठिकाणी पालकमंत्र्यांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं आज या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी बचत गटाच्या मार्फत ज्या महिलांनी कर्ज घेतलेलं आहे त्या कर्ज सौदा या ठिकाणी माफ करण्यासाठी आम्ही या ठिकाणी रिक्षावाल्याचं कर्ज आणि बचत गटाचं कर्ज माफीसाठी या ठिकाणी आमच्या पक्षाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे. ते निवेदन शिकवून या ठिकाणी मी सरकार दरबारी आपलं म्हणणं मांडण्याचं या ठिकाणी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिलेली आहे. यावेळी राजकुमार सोनवले, इकबाल शेख, जक्कप्पा कांबळे, आदम मुजावर, रावसाहेब प्रक्षाळे आदी उपस्थित होते.